ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या 6 सेल्स गर्लने मालकाला चुना लावत 4 वर्षात 94,30,000 सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी 6 सेल्स गर्लवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 94,30,000 मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांतनू दीपक चिमूरकर वय 28 वर्ष राहणार नागमोळी लेआउट रेशीमबाग यांचे इतवारी सरापा मार्केटमध्ये चिमूरकर ब्रदर्स नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात जयेश सोनकुसरे नामक युवकने काही सोन्याची चोरी केली होती अशी तक्रार पोलिसांना दिली. तहसील पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला गेला व त्याने चौकशी दरम्यान खुलासा केला की तेथील इतरही सेल्स गर्ल्स चोरी करीत होत्या. सन 2019 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान चिमूरकर यांच्या दुकानातील 74,25,000 सोन्या चांदीचे दागिने या सेल्स गर्लने चोरी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक शांतनू चिमूरकर यांनी तहसील पोलिसात तक्रार दिली. तहसील पोलिसांनी 5ही सेल्स गर्ल विरुद्ध कलम 381 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात 6 महिला आरोपीला अटक केली असून 94,30,000 मुद्देमाल जप्त केला आहे. तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत हितवारीमध्ये चिमूरकर ज्वेलर्स नावाचे जे दुकान आहे तिथं अशी तक्रार प्राप्त झाली होती की तेथील एक जो काम करणारा व्यक्ती आहे जयेश सोनकुसरे याने दुकानातील काही सोने वगैरे यांनी त्याने चोरलेले आहे. तर सदर तक्रार मिळाल्यानंतर तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या टीमने या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि त्यात त्याने सदर चोरीची कबुली दिली होती. त्याच्याकडून काही मुद्देमालसुद्धा हस्तगत करण्यात आला होता आणि त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपीचे चौकशीदरम्यान असे समजले की त्या दुकानात काम करणाऱ्या ज्या इतर 6 महिला आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथून सोने आणि चांदीचे दागिने चोरत आहेत. तर सदर माहिती मिळाल्यानंतर जे दुकान मालक आहे त्यांनी आपले दुकानातील स्टॉकची खात्री केली असता त्यांना सुद्धा समजले की मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने तिथून स्टॉकमधून मिसिंग आहे.